कळवा आणि आसपासच्या परिसरातील तमाम नागरिकांना सस्नेह नमस्कार। मी रवींद्र पोखरकर। समाजकारण राजकारणामध्ये काही किमान नीतिमूल्य तरी पाळली जायला हवीत असं मानणारा मी एक सर्वसामान्य माणूस आहे। आपण ज्यांच्या नावाने निवडून आलोय, ज्यांनी आपल्या विजयासाठी सर्व प्रकारची मदत केली, रक्त आटवलं, ज्यांच्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व निर्माण झालं, त्यांच्याशीच काही वैयक्तिक स्वार्थासाठी प्रतारणा करणं, गद्दारी करणं यासारखा दुसरा नैतिक अपराध नाही। आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा आणि आसपासच्या संपूर्ण परिसराचा कसा कायापालट केला त्याचे तुम्ही आम्ही आपण सर्वजण साक्षीदार आहोत। एकेकाळी बकाल आणि असंख्य नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या कळवा मुंब्रा भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून आज त्यांचं सर्व सुविधायुक्त नगरांमध्ये रूपांतर करण्याचं पूर्ण श्रेय जितेंद्र आव्हाड यांचंच आहे। आज त्याच माणसाला दगा देण्याचं काम काही नगरसेवक करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत असं समजतं आहे। हे अतिशय वाईट आहे, ही अतिशय घाणेरडी वृत्ती आहे। या नगरसेवकांनी असा काही गद्दारीचा प्रयत्न केल्यास आपण सगळ्यांनीच, तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी मतदानाच्या वेळी त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायला हवी। राजकारणातील हा घाणेरडा धंदेवाईकपणा थांबवण्यासाठी आत्ताच पुढाकार घ्यायला हवा। बॅनर लावले ते त्यासाठीच आणि हा व्हिडिओ बनवते तोही त्यासाठीच। सोबत राहूया, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।